नाशिकमध्ये पेशवेकालीन नवशा गणपतीप्रमाणे आता नाशिक रोडचे अण्णा महागणपती ही लोकप्रिय झालेले आहेत. हे अण्णा गणपती नवग्रह सिद्धपीठ नावानं ओळखले जातात. 42 फूट उंचीच्या या विशाल गणेश मूर्तीची 4 दिशांना 4 मुख आहेत. या मंदिराच्या परिसरात नवग्रह मंदिर, 21 गणेशपत्रींची झाडं आणि 27 नक्षत्र अनुभवायला मिळतात. नाशिकचे नारायण सीताराम गुंडे यांनी महालक्ष्मींचा देखावा साकारलाय. तसंच या देखाव्यात त्यांनी भक्तांचा वारीतील प्रवास, श्रद्धा भक्ती आणि आध्यात्मिक वातावरण यांचा सुंदर आविष्कार घडवला. लाखो भक्त वारकरी संप्रदायाचं पालन करत संतांच्या मार्गदर्शनाखाली विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. नारायण गुंडे यांचा महालक्ष्मी देखावा वारीतील भक्तीचं, संस्कृतीचं आणि श्रद्धेचं दर्शन घडवतो. पुण्यातील भेकराई नगर फुरसुंगीचे स्नेहल अनिकेत पटणे यांनी घरातील बाप्पासाठी सुंदर सजावट केली. त्यांनी बाप्पासमोर जेजुरी गडाचा देखावा साकारलाय. मागच्या वर्षी महाराष्ट्राचे 12 बलुतेदार हा देखावा त्यांनी साकारला होता. यंदाच्या वर्षी जेजुरी गड हा देखावा साकार केला. स्वन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. नवी मुंबईतील कोपर खैरणीमध्ये फुलांचा बाप्पा विराजमान झालाय. मोरया संस्कृती कला क्रीडा मंडळाच्या वतीनं फुलांच्या पावडर पासून पर्यावरण पूरक बाप्पाची मूर्ती साकारण्यात आली. विशेष म्हणजे प्रभू श्रीरामांच्या रूपातील गणेशाची ही आकर्षक मूर्ती अयोध्येच्या राम मंदिरातून आणलेल्या फुलांपासून तयार करण्यात आली आहे. मूर्तीकार राजन झाड आणि विशेष झाड यांनी ही सुंदर मनमोहक मूर्ती साकारली आहे. संभाजीनगर मध्ये एकपत्र बाप्पाला असा आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला. तुमच्या मनात काय आहे ते सगळं बाप्पाला सांगा असा हा उपक्रम अविराज कोरडे या तरुणानं राबवला. या उपक्रमातून तब्बल 4 ते 5 हजार पत्र आतापर्यंत अविराजला मिळाली आहेत. या पत्रांचा एक सुंदर असं एक्झिबिशन भरवण्यात आलंय. कुलदेव प्रगती गणेशोत्सव मंडळानं यंदा श्रीकृष्ण राधेच्या स्वरूपात गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली आहे. मंडळानं आतापर्यंत श्रीकृष्णाच्या विविध स्वरूपांचे देखावे गणेशाच्या माध्यमातून तयार केले. यंदा मंडळानं आकर्षक वन साकारलेलं आहे. त्यातून पाण्याचे धबधबे तयार केले आहेत आणि त्यामुळे श्रीकृष्ण राधा हे साक्षात निसर्गमय वातावरणातच अवतरल्याचं दिसतंय. जळगावातील जय गणेश मित्र मंडळानं केळीच्या फुलाच्या पावडर पासून बाप्पाची मूर्ती साकार केली. जय गणेश मित्र मंडळानं पर्यावरण पूरक अशी 7 फुटाची ही बाप्पाची मूर्ती तयार केली. वजनाला हलकी, दिसायला सुबोध आणि आकर्षक अशी ही मूर्ती सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. विसर्जनानंतर मूर्ती पाण्यात पूर्णपणे विरघळेल आणि मूर्तीतील घटक पाण्यातील माशांना खाद्य म्हणून उपयोगाला येणार आहेत. आंदोलक मनोज सरंगी यांच्या आंदोलनातील विविध प्रसंगांचा देखावा सोलापूर जिल्ह्यातील अरण इथे साकारण्यात आलाय. संगीता कोरडे यांनी हा देखावा साकारलाय. मनोज सरंगी यांचं उपोषण स्थळ, शांतता रॅली, मिरवणुका याचे हुबेहूब प्रसंग त्यांनी साकारलेत. हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठी गर्दी करत आहेत.